कुठला पंतप्रधान जरी आला, कुठला राजकारणी माणूस आला, कुठला उद्योगपती जरी आला तरी आपण त्याच्याकडे झुकत नाही. पण आपला पहिलीतला शिक्षक जरी आला तरी आपण त्याच्यापुढे वागतो, कारण हे शिक्षकाचं महत्व आहे. शेवटी फक्त जाता जाता एक उदाहरण सांगतो, शिक्षकाची आपल्या जीवनामध्ये गरज किती आहे. एक विद्यार्थी आपल्या शिक्षकाकडे जातो आणि म्हणतो, सर ओळखलं का मला, पावसात आला कोणी कपडे होते करदम देणे, एका वरती पाणी शंकर भटला नंतर असला बोलला वरती पाहून त्यांना पाहिजे पाहुणे आली गेली घरच्यात राहून माहेर वाचली पोलीस सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल तिची बायको मात्र वाचली भिंत कटली दूर विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यात होते पाणी थोडे ठेवले कारभार केला संगे घेऊन सर आता लढतो आहे पडकी बीज बांधतो आहे चिखल जाळ काढतो आहे इशाकडे हात जाताच फुटला पैसा नको सर जरा हिट्टेपणा वाटला मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवणे फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा आणि हा हात आमच्या पाठीवर जर असेल तर आम्ही असं हजारो लाखो निर्माण त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून मी शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो की शिक्षक हा लाखो भावीचा शिल्पकार नक्कीच आहे नक्कीच आहे नक्कीच आहे. धन्यवाद.